लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने आज कोरोना के कारण जान गंवाने वाले नई मुंबई के कांग्रेस कार्यकर्ता के परिजनों को आर्थिक सहायता सुपुर्द की। वार्ड अध्यक्ष को यह आर्थिक सहायता इंटक जिलाध्यक्ष रविन्द्र सावंत की ओर से उपलब्ध कराई गई है। नाना पटोले ने कार्यकर्ता की पत्नी को धनादेश सौंपते हुए कांग्रेस पदाधिकारी सावंत की सराहना की। पटोले ने आज नोइंबई के कई कांग्रेस पदाधिकारियों से मुलाकात की और संगठन से जुड़े तमाम मुद्दों पर भी चर्चा की। कोरोना महामारी ने कईयों की जान ले ली है। इनमें ऐसे कईयों लोग हैं जिनके घर से कमाने वाला ही चला गया है। नेरुल के दिवंगत कांग्रेस कार्यकर्ता सोमनाथ बारवे भी उनमें से एक हैं, जिनकी मौत से परिवार का सहारा छिन गया है। आज कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने अपने इसी दिवंगत कार्यकर्ता की पत्नी कविता सोमनाथ बारवे को आर्थिक सहायता का एक धनादेश सुपुर्द किया। यह आर्थिक मदद नेरुल के ब्लॉक अध्यक्ष रविंद्र सावंत की ओर से उपलब्ध कराई गई थी। नोइंबई कांग्रेस के नवीनीकृत कार्यालय का उद्घाटन करने के बाद प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने यहाँ रविंद्र सावंत के जनसंपर्क कार्यालय में भेंट दी और कविता बारवे को यह मदद की धनराशि सुपुर्द की। नाना पटोले ने यहाँ रविंद्र सावंत द्वारा कामगारों और नागरिकों की समस्याओं के समाधान के लिए किए जा रहे कार्यों की भी सराहना की। कांग्रेस नवी मुंबई मध्ये आजही मानणारे लोक आहेत आणि जे आमचे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना मायेचा हात त्यांना ताकद ही मिळाली तर नवी मुंबईमध्ये काँग्रेस प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचेल, काँग्रेसचा विचार पोहोचेल। आपण पाहिलं की आमचे वार्ड अध्यक्ष बारवे यांचा मृत्यू झाला या कोविड आजारात। ते स्वतःच कोविड योद्धा होते, अनेकांचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं आणि अशा वेळेस आमच्या नेरूळ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं त्या परिवाराला एक छोटीशी मदत देण्याचा आज एक कार्यक्रम की पक्ष कार्यकर्त्यांचं काही त्याला नेहमी त्याच्यासोबत आहे, त्याच्या अडचणीच्या वेळेस सोबत आहे, हा एक संदेशही या निमित्तानं देण्याचं काम झालेलं आहे। इस अवसर पर इंटक जिलाध्यक्ष रविंद्र सावंत और सचिव विद्या भांडेकर ने कहा कि कोरोना के कारण जान गंवाने वालों के परिवार किस कदर आर्थिक संकट में हैं, ऐसे में उन्हें छोटी सी मदद भी परिवार को जिलाने के लिए बड़ा सहारा है। रविंद्र सावंत ने कहा कि सोमनाथ बारवे कांग्रेस कार्यकर्ता थे जिन्होंने पार्टी के लिए लंबे समय तक काम किया, उनके परिजनों को राहत मिले इसी मकसद से हमने उन्हें आर्थिक सहायता देने का निर्णय लिया। खरोखर मला आज एवढा आनंद झालेला आहे की एक माझा वार्ड अध्यक्ष, मी तालुका अध्यक्ष म्हणून काम करतो, माझा वार्ड अध्यक्ष आज कोविड योद्धा म्हणून कोविड काळात बिचारा मृत पावला आणि त्याच्या कुटुंबाला मदत म्हणून आमच्या सगळ्या म्हणजे नेरूळ ब्लॉकचे सर्व कार्यकर्त्यांनी फुल्ला फुलाची पाकळे छोटं थोडं असं जमा करून एक छोटंसं एक आर्थिक मदत करावी त्या कुटुंबाला म्हणून दिली। पण मी अध्यक्षांना बोललो, साहेब आमचा एक वार्ड अध्यक्ष गेलेला आहे, त्याला आपल्याला भेट देण्यासाठी आपल्याला यावं लागेल। अध्यक्षांनी मान देऊन आज आले, याचा अर्थ आम्हाला काँग्रेस प्रदेशची ताकद, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष आमच्या पाठीशी आहेत, काँग्रेस कमिटी पाठीशी आहे। आज मला खूप आनंद आहे आणि मी असंच कुठलाही आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्ते प्रसंग आला तर आम्ही स्वतः सर्व
टीम मी स्वतः आम्ही त्याच्या पूर्ण धन मन तनाने आम्ही त्या पाठीशी उभे राहणार आहोत. नवी मुंबईमध्ये काँग्रेस आहे आणि कोण बोलत असेल काँग्रेस संपली वगैरे असं काही नाही आहे. मी तुम्हाला सांगतो ना, नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला भरपूर उभारी येणार आहे आणि आम्ही स्वतः काँग्रेसमधून प्रत्येक कार्यकर्ते कोविडमध्ये बघत असेल आमचं 24 तास ऑफिस चालू आहे. आम्ही स्वतः कंटिन्यू काम करत आहोत. पहिल्यापासून आमचं हेच मत आहे. मी सांगतो ना, महापौर आमचाच होणार आहे आणि प्रदेश अध्यक्ष जी ताकद देणार ते तुम्ही पाहत राहा की नवी मुंबईमध्ये काँग्रेसचं कसं चैतन्य तयार होईल हे आपल्याला कळेलच. एवढ्या मोठ्या व्यक्तीचा आम्हाला पाठबळ मिळणं म्हणजे खूप आनंद वाटला आणि आम्हाला अजून जोश आला की आम्ही अजून जोशाने काम करू शकतो. आणि सावंत साहेब तर आम्हाला प्रोत्साहन देतच असतात, पण आज अध्यक्ष नाना पटोले साहेबांनी येऊन आमच्या ऑफिसला भेट दिली ना तर अजून एक जोश आलेला आहे काम उत्स्फूर्तपणे करण्याचा. सावंत साहेब हे नेहमी सर्वांची मदत करत असतात आणि एक कुटुंबावरती ज्यावेळेस एक महिला एकटी पडते त्यावेळेस त्या महिलेला मदत केलीच पाहिजे अशी त्यांची भावना असते. महिलांना आणि त्या कुटुंबाला मदत करावी ही त्यांची भावना होती आणि सर्वांनी मिळून त्यांना मदत केली आणि ते नेहमी सर्वांना सहकार्य करत असतात. ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया.